तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल कृपया सबस्क्राइब करा। नमस्कार, बीटीव्ही मराठीच्या सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आम्ही घेऊन आलो आहोत आजच्या ठळक बातम्या। बातम्या आता सविस्तर स्वरूपात। सेक्स वर्कर गरजू महिलांना रोटरीकडून धान्य वाटप। अमळनेर येथील सामाजिक संस्था रोटरी क्लब व आधार बहुउद्देशीय संस्था यांच्या सहकार्याने सोमवारी दिनांक 24 मे 2021 रोजी अमळनेर येथील गांधीपुरा भागातील एकट्या राहत असलेल्या अति गरजू सेक्स वर्कर महिलांना धान्य वाटप केले। धान्य वाटपात प्रत्येकी 5 किलो गव्हाचे पीठ, डाळ, तांदूळ, तेल, मसाले, सॅनिटायझर बॉटल, मास्क असे साहित्य वाटप करण्यात आले। कोरोना काळात कुठलाही रोजगार नसल्याने त्यांचे खाण्यापिण्याचे हाल होत होते। या काळात त्यांची थोडी अडचण दूर करण्याचा हा प्रयत्न रोटरी परिवाराने केला आहे। ही मदत त्यांच्या आयुष्यात थोडा काळ सुकर करेल असे माजी नगराध्यक्ष विनोद भैया पाटील यांनी त्यांच्या मनोगतात व्यक्त केले। कार्यक्रमात रोटरी अध्यक्ष अभिजित भांडारकर, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या डॉक्टर भारती पाटील मोरे सर यांनी देखील आपले विचार मांडले। हा प्रोजेक्ट आधार बहुउद्देशीय संस्थेच्या सहकार्याने रोटरी क्लबच्या सभागृहात पार पडला। हा प्रोजेक्ट अमळनेर रोटरी क्लब सदस्य विनोद भैया पाटील व रोटरी सभासदांच्या आर्थिक सहकार्यातून पार पडला। वाटपाच्या कार्यक्रमास अमळनेर रोटरी क्लब अध्यक्ष अभिजित भांडारकर, विनोद पाटील, विवेक देशमुख, चेलाराम सेनानी, महेश पाटील, आधार बहुउद्देशीय संस्थेच्या डॉक्टर भारती पाटील, रेणू प्रसाद मॅडम व रोटरी सभासद हजर होते। आदर्श शिक्षक सदा भावसार यांना आणखी 2 बहुमान। पारोळा येथील राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श निवृत्त शिक्षक सदानंद दडू भावसार यांना 21वा पुरस्कार व 23वे कोरोना योद्धा सन्मानपत्र असे आणखी 2 बहुमान मिळाले आहेत। पॅन्थर द रियल हिरो अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्यातर्फे पॅन्थर द रियल हिरो हा राज्यस्तरीय पुरस्कार तर स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेतर्फे कोविड योद्धा सन्मानपत्र देखील ऑनलाईन मिळाले। भारतीय सरांची सामाजिक बांधिलकी, कोरोना बाधितांसाठीच योगदान आणि शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात राबवत असलेले समाजोपयोगी उपक्रम यामुळेच राज्यातील विविध संस्था संघटना त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुरस्कार व कोरोना योद्धा सन्मानपत्राने गौरव करत असतात। सरांना मिळालेल्या या बहुमानाबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। विक्रीत बंदी असलेले बियाणे विकणाऱ्या दुकानदाराचा परवाना कृषी विभागाने केला कायमस्वरूपी रद्द। अमळनेर शासन मान्यता नसलेले व विक्रीत बंदी असलेले अनधिकृत HTBT कापूस बियाणे आणून विक्री करणाऱ्या श्रीकृष्णा ॲग्रो व इरिगेशन कारंजा चौक अमळनेर येथे अरुण श्रीराम तायडे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक जळगाव यांनी वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांसमवेत सापळा रचून 5,000 रुपये किमतीचे 5 कापूस बियाणे पाकिटे जप्त केली आहे। याबाबत श्रीकृष्ण ॲग्रो व इरिगेशन कारंजा चौक अमळनेरचे मालक जितेंद्र दिनकर पाटील अमळनेर यांच्याविरुद्ध सरकारतर्फे बियाणे नियम 1968 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार अमळनेर पोलीस स्टेशन येथे 227/2021 दिनांक 18 मे 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्यांचा बियाणे परवाना 25 मे 2021 पासून कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहे अशी माहिती संभाजी ठाकूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जळगाव यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे। HTBT हा अवैध कापूस बियाण्यापासून पर्यावरणास असलेला धोका, जमिनीची सुपीकता नष्ट होण्याचा धोका, नागरिकांच्या अन्न सुरक्षेला असलेला धोका विचारात घेता खरीप हंगाम 2021 मध्ये कोणत्याही परिस्थितीत शेतकरी बांधवांनी या वाणाची लागवड करू नये, तसेच या वाणाची अवैधरित्या खरेदी करू नये। अशा कापूस वाणांची अनधिकृतपणे विक्री करत असल्याचे दिसून आल्यास कृषी विभागाच्या दूरध्वनी क्रमांक 02572239054 वर माहिती द्यावी असे आवाहनही संभाजी ठाकूर यांनी केले आहे। याबरोबर हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसह। तोपर्यंत नमस्कार, घरीच राहा, सुरक्षित राहा व मास्क वापरा।